चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। मित्रो नमस्कार, मी ऍडव्होकेट मळवीकर चंदगड तालुक्यातील सर्व जे प्रवासी तसेच कॉलेजमधील जे युवक जे महाराष्ट्र शासनाच्या बसने चंदगडमध्ये जे प्रवास करतात त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की आपण पाहिलंच असेल की 4 दिवसांपूर्वी कोल्हापूर डेपोमध्ये झालेला प्रकार मी सोशल मीडियामार्फत बराचसा व्हायरल केला होता। त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या स्क्रॅप झालेल्या ज्या बसेस आहेत ज्यांचं पासिंग रद्द झालेलं आहे किंवा ज्यांचं जीवनमान संपलेलं आहे अशा बसेस जाणीवपूर्वक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके असताना चंदगडच्या वाट्याला दिलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून जर बघितला तर त्या बसेस बऱ्याच ठिकाणी बंद पडत आहेत। स्क्रॅप झालेल्या बसेसनं प्रवास करत असताना प्रवाशांचे हाल होत आहेत। याच कारणास्तव परवा दिवशी कोल्हापूरमध्ये एक अर्धा तास मी आंदोलन केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आता एक 2-3 बसेस द्यायचं त्यांनी मान्य केलेत। मात्र चंदगड तालुक्यासारख्या अशा दुर्गम भागामध्ये अशा बसेस चालणार नाहीत। विद्यार्थ्यांचे जे हाल होत आहेत, पॅसेंजरचे प्रवाशांचे जे हाल होत आहेत हे न बघण्यापलीकडे आहे। तेव्हा मी सगळ्या चंदगड तालुक्यातील जे प्रवासी आहेत त्याशिवाय काही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांना आवाहन करतो की उद्या शुक्रवार दिनांक 10 रोजी 11:30 ते 11:30 दरम्यान चंदगड कॉलेजच्या ग्राउंड वरती सर्वांनी जमायचं आहे आणि तिथून भव्य असा मोर्चा चंदगड डेपो वरती काढायचा आहे। ज्याच्यामध्ये खास करून जे ड्रायव्हर कमी आहेत, जे कंडक्टर कमी आहेत, जे मेकॅनिक कमी आहेत, जे स्क्रॅपच्या गाड्या आहेत ह्या सगळ्यांच्या विरोधातलं ते आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाला यश देण्यासाठी चंदगड तालुक्यातल्या प्रत्येक प्रवाशाला न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी उद्याचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सर्वांचा जिक्रीचा आणि जवळचा विषय असा समजून उद्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो।